कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील श्री क्षेत्र शनेश्वर देवस्थानाच्या मंदिर कलश पूजन सोहळा शनिवार रोजी उत्साहात संपन्न झाला। माणसाच्या जीवनात सुख समाधान परमार्थाचा आनंद घेण्यासाठी भगवत कार्याचा सहवास हवा व अजून कोरोना गेला नाही, लस केव्हा येईल कधी टोचून घ्या, पण पहिले हात धुवा, सुरक्षित अंतर ठेवा, तोंडाला मास्क बांधा, सॅनिटायझरचा वापर करा, असं समाज प्रबोधन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कन्नड तालुक्यातील नेवपूर येथे मनोगत व्यक्त करताना केलं। कन्नड तालुक्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री शनेश्वर देवस्थान वाकी नेवपूर येथे शनिवारी 11 वाजता शनिभक्त महामंडलेश्वर सुखदेव महाराज, नवनाथ आश्रम शेलगाव, धर्माचार्य महामंडलेश्वर 1008 दयानंद महाराज, शिवेश्वर संस्थानचे शिवभक्त नामदेव महाराज, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर, आमदार सुहास कांदे नांदगाव, आमदार दिलीप बनकर निफाड, आमदार उदयसिंग राजपूत कन्नड, माजी आमदार तेजस्विनी जाधव, कन्नड नगरपालिका गटनेता संतोष कोल्हे, शिवसेना जिल्हा प्रमुख अवचितराव वळवळे, भाजप तालुका अध्यक्ष भगवान कोले, विनायकराव काळे, श्रीराम जंजाळ, शिवाजीराव तराळ, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास मनगटे, राधाकिसन पठाडे, शिवाजी वाघ, भाऊसाहेब चौधरी, साहेबराव आगडे, रमेश शिंदे, मधु साळवे, संजय शिंदे, रवी शिंदे, अप्पासाहेब दौलत खाडे, बंडूलाल खत्री, सचिन सांगळे, फकीरा श्रीसाठ, अक्षय खेडकर, तारासाहेब आवताडे, चेतन बारोटे, भाऊसाहेब बंदरे, परशुराम धोंडकर, बळीराम धोंडकर, अंकुश धोंडकर, नाना पाटील, राम धोंडकर, सचिन गव्हाणे, रामदास जंजाळ, पंडित वाघ, विठ्ठल जंजाळ आदींसह भक्तपरिवार या ठिकाणी उपस्थित होता। या उपस्थितीमध्ये मंदिराचा कलश बांधकामाचा पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। तसेच यावेळी अनेक भाविक भक्तांनी या कामी लोकवर्गणी दिली। आमदार उदयसिंग राजपूत यांनीही आमदार निधीतून 15 लाख रुपये निधी देणार असल्याचे यावेळी सांगितलं। वृत्तप्रतिनिधी राहुल पवार, करंजखेड।